नमस्कार, मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतो आहे. मला नागरिकांना एक नम्र आवाहन करायचं आहे की आता मतदार यादीचं आपण एक शुद्धीकरणाची मोहीम सुरू केलेली आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये विशेष प्रयत्नपूर्वक आपण हे काम पूर्ण करणार आहोत. काही नागरिकांची नावं दुबार पद्धतीने तिबार पद्धतीने आहेत अशा तक्रारीसुद्धा प्राप्त झालेल्या आहेत, त्याची शहानिशासुद्धा सुरू झालेली आहे. माझी नागरिकांना एक विनंती अशी आहे की आपलं नाव योग्य प्रकारे मतदार यादीमध्ये असणं हे नागरिकाचं पण कर्तव्य आहे. प्रशासनाच्या मार्फत ह्या सगळ्याचा शोध घेणं, प्रशासनामार्फत या सर्वांवरती लीगल प्रोसिजर पूर्ण करणं ही कार्यवाही सुरूच झालेली आहे. BLO ERO हे सगळे लोक काम करणार आहेत. जास्तीचा कर्मचारी वृंद जरी लागला तरी तो घेण्याची मुभासुद्धा मी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिलेली आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे की मतदार नोंदणीच्या संदर्भात कायद्यातील तरतुदी अतिशय स्पष्ट आहेत. कुणी जर या गोष्टीचा गैरफायदा घेऊन जर दोन ठिकाणी मतदान करण्याचा वाईट हेतू मनात ठेवून जर का काही मॅन्युप्युलेशन्स केलेले दिसून आले तर आम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणाने अशा केसेस ह्या शेवटापर्यंत योग्यरित्या शिक्षेपर्यंत पोहोचल्या जातील याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण शेवटी मतदार यादी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट निवडणुकीच्या दृष्टीने आहे. म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की जो जो काही BLO ERO कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी हे सगळं कामकाज सुरू होणार आहे तिथे सर्व नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा. आपलं नाव आपण व्होटर्सचे जे काही वेबसाईट आहे, व्होटरची हेल्पलाईन आहे, त्यावरून आपण खात्री देखील करू शकता. आपलं नाव दुबार यादीत आहे का हे आपल्याला माहिती असणंसुद्धा अपेक्षित आहे. आपण खात्री पण करू शकता किंवा ज्या मंडळींनी मुद्दाम अशा प्रकारे नावं दोन ठिकाणी ठेवली असतील त्यांना तर निश्चितपणे ही चेतावणी आहे की आपण तातडीने संपर्क करून आपलं नाव वगळून घ्या. जर असं दिसून आलं की हा सगळा एक्झरसाईज होऊनसुद्धा काही नावं डबल आहेत, शिल्लक आहेत, तर कायदेशीर प्रक्रियेला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून नागरिक, आपलं प्रशासन, आपले सगळे लोकप्रतिनिधी सगळे मिळून आपण ही मतदार यादी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शुद्ध आणि अद्ययावत कशी होईल याकरता प्रयत्न करूया. धन्यवाद.